नमस्कार मराठी कटकिचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण पालकाची अशी रेसिपी बघणार आहोत की ज्यामुळे मुले, मुले देखील पालक अगदी किलो किलोने खातील चला तर आपण रेसिपीकडे वळूया प्रथम आपण एक गड्डी पालक हा स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि याला बारीक चिरून घेतलेला आहे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि मंदाचेवर त्याला छान भाजून घेणार आहोत बेसनाचा अगदीच रंग पालटेपर्यंत आपल्याला याला भाजायचं नाही परंतु छान सुगंध आला पाहिजे आणि त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे एवढं याला आपण भाजायचं आहे बेसन आपलं भाजून झालेलं आहे आता आपण एक कढई घेणार आहोत आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि याला तडतोडू द्यायचे आहेत यामध्येच आपण एक चमचा तूप देखील घालणार आहोत यामुळे भाजीचा स्वाद अगदी अप्रतिम येणार आहेत याच छोट्या छोट्या टिपमुळे आपली ही भाजी एकदम मस्त आणि वेगळी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलेला आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी लाल झाली की आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो देखील छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून लाल झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सध्या मार्केटमध्ये मिळत असलेली एक कप मटर टाकणार आहे याच्यामुळे भाजीचा स्वाद तर आपला छान येणारच आहे आणि जो पालकामधला थोडासा कडसरपणा किंवा उगीरपणा आहे तो याच्यामुळे कमी होईल मटर देखील आपल्याला मस्त याच्याबरोबर परतून घ्यायची आहे आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत पूर्ण भाजीला लागणारं मीठ आपण आत्ताच घातलेलं नाही आणि दोन ते तीन बारीक चिरलेले आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घालून ते छान परतून घेणार आहोत मिठामुळे काय होतं आपले हे टोमॅटो जे आहे ते मऊ होण्यासाठी आणि शिजण्यासाठी मदत होते आणि आता आपण हे परतून घेतल्यानंतर याला झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत हे छान मऊ होत नाहीत आपण पाहू शकता आपले टोमॅटो छान मऊ शिजलेले आहेत आता आपण मसाला ॲड करणार आहोत यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे एक ते दीड चमचे आपण यामध्ये धनेपूड घातलेली आहे साधारण एक चमचा मी याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता मसाले छान मिक्स करून घेणार आहोत मसाले परतून झाले की आता आपण याच्यामध्ये एक जुडी बारीक चिरलेला हा पालक घालणार आहोत हा पालक आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि सध्या यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही यामुळे पालकाचं जो उगीरपणा आहे तो कमी होईल पालक छान परतून झाला की हे भाजलेलं जे बेसनाचं पीठ होतं आपलं ते यामध्ये घालायचं आहे आणि मंद गॅसवर याला आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुन्हा जे उरलेलं मीठ होतं ते घालायचं आहे पूर्ण मीठ आपण आधीच्या वेळी घातलेलं नव्हतं आता आपण याच्यामध्ये एक ते पाऊन कप गरम पाणी घालायचं आहे आणि ही भाजी थोडीशी सरबरीत करून घ्यायची आहे आणि थोडीशी दाटसर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करून घ्यायची आहे पण फार घट्ट आपल्याला भाजी करायची नाही कारण बेसनामुळे ही अळल्यासारखी होते आता ही जी भाजी तयार झालेली आहे याला आपण पुन्हा एकदा तडका देणार आहोत यासाठी एखादी छोटीशी कढई किंवा पॅन घ्यावा आणि यामध्ये आपण तूप घेणार आहोत साधारण एक ते दीड चमचे मी यामध्ये तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक ते दीड चमचा तीळ घालणार आहोत आणि एक लाल मिरची घालणार आहोत थंडीसाठी तीळ हे आरोग्याला अगदी उत्तम असतात तीळ थोडेसे तडतडायला लागले की आपण ही फोडणी भाजीमध्ये घालणार आहोत ही भाजी तुम्हाला भाकरी पराठा कशाबरोबरही अगदी मस्त लागते तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन